संगमनेर दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन दादासाहेब भाऊसाहेब कुटे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित सांधेदुखी तपासणी आणि दुर्बिणीद्वारे कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया मार्गदर्शन शिबिर शनिवार 4 जानेवारी 2020 सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर मयूर कासट आणि डॉक्टर सौरभ पगडाल। शिबिराची वैशिष्ट्ये: तपासणी आणि एक्सरे मध्ये 50% सवलत, मोफत हाडांची घनता तपासणी, फक्त 100 पेशंटची तपासणी केली जाईल, गुडघा प्रत्यारोपण सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध, खुबा प्रत्यारोपण सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध, दुर्बिणीद्वारे गुडघा आणि सांधा शस्त्रक्रिया सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध। शिबिराचे ठिकाण कुटे हॉस्पिटल अँड लॅप्रोस्कोपी सेंटर, 40 फूट डीपी रोड, ताजनेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर। डॉक्टर प्रदीप कुटे आणि डॉक्टर सोनाली कुटे। संपर्क 88 88 82 25, 88 88 73 22 25 आणि 024 25 22 66 88। संगमनेर तालुक्यातील चिखली या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी भोंदूबाबाचा पर्दाफाश केलाय। मल्लिका बाबा उर्फ मल्लाप्पा ठका कोळपे राहणार कोळपेवाडी तालुका कोपरगाव असं या भोंदूबाबाचं नाव आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्षा रंजना गवांदे, हरिभाऊ उगले, अशोक गवांदे, काशीनाथ गुंजाळ या कार्यकर्त्यांनी या भोंदूबाबाला पोलिसांच्या ताब्यात दिलंय। बाबा आहे याच्या विरोधात अनेक कोपरगाव भागातून अनेक तक्रारी आमच्याकडे आलेल्या होत्या, परंतु बाबाची दहशत एवढी मोठी आहे की त्याच्यामुळे तक्रारदार तक्रार करायला समोर येत नव्हता त्या दहशतीमुळे, म्हणून आम्ही आमच्याच कार्यकर्त्याला डमी तक्रारदार म्हणून पाठवलं आणि खऱ्या अर्थानं ते स्टिंग ऑपरेशन केलं। तर त्याने जेव्हा आमचे कार्यकर्ते 2-3 वेळेस त्याच्याकडे गेले, पण तो म्हणाला मला तुमच्या घराची व्हिजिट करावी लागेल आणि व्हिजिटमध्ये तिथे येऊन मला घरबंधन करावं लागेल आणि तो त्या परिसरामध्ये माझ्या अंगात दैवी शक्ती आहे, तिथे त्याचं छोटंसं मंदिर पण आहे आणि दैवी शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या आधारे मी हे सगळं करतो असं तो तिथे त्या भासवतो किंवा लोकांना सांगतो आणि इथे येऊन धरबंधन करावं लागेल असं त्याने सांगितल्यामुळे आम्ही चिखली हा स्पॉट निवडला। आमच्या कार्यकर्त्याच्या नातेवाईकाच्या घरी तो तिथे आला, त्याने सगळं ते पूजा मांडली आणि मंत्रतंत्र सुरू केल्यानंतरच आम्ही त्याला त्यावेळेस तिथे ट्रॅप केलं आहे आणि साध्या विषयातले पोलीस आमच्यासोबत होते, आमचे कार्यकर्ते होते आणि त्यावेळेस त्याला ट्रॅप करून पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अनिश्चे कार्यकर्ते हरिभाऊ उगले यांनी या बाबाला आपल्या मुलाचं लग्न होत नाही असं खोटं कारण सांगून त्याला कोपरगाववरून संगमनेरमध्ये आणलं, त्यासाठी विधी करावा लागेल, त्याला 7,000 रुपये खर्च आहे असं या भोंदूबाबानं सांगितलं। त्यानंतर ते विधीसाठी तयार झाले याची माहिती त्यांनी संगमनेर विभागाचे पोलीस अधीक्षक रोशन पंडित यांना दिली। त्यानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र डोंगरे, सागर धुमाळ, दत्तात्रय गोरे, प्रमोद गाडेकर, अमृत आढाव यांनी वेषांतर करून विधी चालू असतानाच या भोंदूबाबाला ताब्यामध्ये घेतलं। यानंतर या भोंदूबाबाला संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं असून त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। आमच्या समितीकडं तिथं 1-2 जणांचे अर्ज आले आणि मग आम्ही कॅस्टिंग ऑपरेशनला तयार झालो। 4 दिवसापासून त्याच्या घरी गेलो होतो, आम्ही त्याचं घर वगैरे बघितलं, त्याला माझी समस्या सांगितली, माझ्या गाय गाभण राहत नाही, घरात खूप अडचणी आहेत, मुलाचं लग्न होत नाही, कारण हल्ली प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलांच्या लग्नाला म्हणजे मुलगीच मिळत नाही, तर मग ही अडचण मी त्याला पहिले सांगितली आणि मग तो तयार झाला। तो म्हणे विधी करावा लागेल, 5-7-10 हजार रुपये खर्च होईल। म्हणलं खर्च किती होऊ द्या, पण आपल्याला काम झालं पाहिजे, मग तुम्हाला घरी येऊन मी विधी करतो। मग मी माझं त्याला खोटं नाव आणि गाव सांगितलं, चिखली हे गाव सांगितलं आणि बाबूराव पानसरे माझं नाव सांगितलं मी त्याला आणि त्याला इथं मी फसून आणलं। त्यांनी ही सगळी पूजा केली आणि मग त्याला मी पकडलं। तसं ऑलरेडी माझ्या मुलाचं लग्न झालंय, त्याला नात मी आता नात आहे। तुमचं नाव? माझं नाव हरिभाऊ ज्ञानभाऊ उगले, मी समितीचा कार्यकर्ता आहे, राहणार डोंगरगाव। बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर।